औरंगाबादचं संभाजीनगरविषयी शिवसेनेची भूमिका काय हे नव्याने कशा करता सांगायला हवं हे भारतीय जनता पक्षालाही माहिती आहे, हे काँग्रेसलाही माहिती आहे, हे अबू आझमीलाही माहिती आहे, हे MIMलाही माहिती आहे, आणि या देशातल्या प्रत्येक राजकीय पक्षाला आणि नेत्यांना औरंगाबाद आणि संभाजीनगर या संदर्भातली शिवसेनेची भूमिका माहिती आहे. औरंगाबादचं नामांतर 30 वर्षापूर्वी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं आहे. त्याच्यावर आता फक्त सरकारी सही शिक्का उमटायचा आहे, तो उमटेल. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या काळात हे व्हायला हवं होतं, हे तर आहेच, पण भारतीय जनता पक्षानं फार चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी ते आमच्यावर सोडून द्यावं, त्यांनी फार राजकारण करू नये. त्यांनी हा प्रश्न शिवसेनेला विचारण्यापेक्षा जर त्यांना खरोखर त्या चिंता असेल तर हा प्रश्न जे संभाजीनगर या नावाला विरोध करतायत ह्या पक्षानं त्यांनी हा प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही विरोध का करताय. पण ते प्रश्न विचारतात शिवसेनेला. संभाजीनगरचं जे विमानतळ आहे आंतरराष्ट्रीय, औरंगाबाद विमानतळ ज्याला तुम्ही म्हणता, त्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने जसं संभाजीनगर केलं आहे तसं आम्ही छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करा असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानं केंद्राकडे पाठवलेला आहे. भारतीय जनता पक्षानं दिल्लीत जाऊन हा प्रस्ताव अद्याप का रखडला, हे का होत नाही विमानतळाचं नाव संभाजीनगर, ह्याच्यावरती राज्याच्या जनतेला खुलासा. मला याच्यात राजकारणात आणायचं नाही. मी परवाही म्हटलं की बा औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं, अहमदनगरचं नाव काय अवंती करावं, हे सगळे श्रद्धेचे विषय आहेत. शेवटी रामजन्मभूमी मुक्त होण्याचा विषय सगळ्यांनीच आता ॲक्सेप्ट केला, मुस्लिम समाजासहित तो अस्मितेचाच विषय होता. मंदिर होण्याचा विषय नाही, मंदिर तर राम मंदिर ह्या देशामध्ये किमान 10,000 असतील. आणि त्यामुळे यात राजकारण न आणता औरंगाबाद बदलून औरंगजेब कोणाचा पूर्वज असू शकतो का? कोणाचाच पूर्वज नाही. मग तर औरंगाबाद या नावाचा आग्रह कशासाठी? हां, मग औरंगाबादच्या ऐवजी दुसरं काही नाव करायचं आहे का? मग त्याची चर्चा सुरू करा. संभाजीनगर हे नाव सगळ्यांना मान्य आहे, तर ते का न देऊ? शेवटी या देशामधले सगळे अशा आक्रमकांचे पुतळे आपण हटवले की नाही मुंबईतले? ते काय एका आमच्या मुंबईतल्या गार्डनमध्ये पडले सगळे आक्रमकांचे, कोण पंचम जोहार हे ते काय. तर तसा तो विषय आहे आणि त्यात वगैरे राजकारण करण्याचं काही कारण नाही. आणि मग मुद्दा जो आहे की मग तुमच्या राज्यात काय नाही, आता त्याची मी माहिती आज सगळी घेतली. तर विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी याचा निर्णय पण केला आणि तो निर्णय कोर्टामध्ये चॅलेंज झाला. सुप्रीम कोर्टामध्ये त्यात केस चालू असताना शेवटी सरकारला हे अफिडेव्हिट द्यावं लागलं की बा आम्ही आमचा प्रस्ताव मागे घेतोय. त्यामुळे सगळी फ्रेश प्रक्रिया करावी लागणार आहे. महानगरपालिकेत औरंगाबादला ठराव करावा लागेल, मग महाराष्ट्र विधानसभेत करावा लागेल आणि शेवटी तो देशाच्या UDकडे पाठवायला लागेल. कारण एका शहराचं नाव तुम्ही बदलता. एवढं महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात होती तर मग विलासराव देशमुखांच्या काळातला प्रस्ताव खारिज झाला असेल तर नव्याने प्रस्ताव करायला पाहिजे होता. आम्ही लोकांना असं आश्वस्त करतो की आम्हाला महानगरपालिका औरंगाबाद तुम्ही द्या, आम्ही पहिल्या दिवशीच्या मीटिंगमध्ये हा ठराव करतो.